शालेय विद्यार्थ्यांमध्ये पुष्पाची क्रेज पाहायला मिळते. फलक लेखनातून शाळेचा संदेश देण्यात येत आहे. इस्लामपूर मधील सद्गुरु आश्रम शाळेच्या उपक्रमशील शिक्षक अशफाक अत्तार यांचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे. पुष्पा हा एक चंदन तस्कर, हे माहीत असणारे आणि नसणारे विद्यार्थीही पुष्पाचा आदर्श घेऊ लागल्याचं चित्र पाहायला मिळते. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होऊन पुष्पा हा एक चंदन तस्कर असून तरुणांचा तो आदर्श होऊ शकत नाही, त्याचा आदर्श घेतला तर काय होईल, आदर्श कोणाचा घ्यायला पाहिजे याबाबत जनजागृती करणारी कविता शाळेच्या फलकांवर लिहून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातोय. आकर्षक रंगसंगती, सुंदर हस्ताक्षर आणि मोलाचा अचूक संदेश यामुळे सोशल मीडियावर या फलक लेखनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. समाजातील विद्यार्थ्यांसह तरुणाईसाठी हा संदेश मोलाचा असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज तरुणाईंचे आदर्श ठरावेत, भारताच्या भूमीत हजारो भगतसिंग निपजावेत, भारत मातेच्या रक्षणाची शपथ आज घेऊया, वाकड्या मानेच्या फेगड्या पायाच्या पुष्पाला हद्दपार करूया ही कविता सुंदर हस्ताक्षरात लिहून विद्यार्थ्यांसह तरुणाईंचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला. या फलक लेखनामुळे परिसरातून आणि सोशल मीडियावर अज्ञात कवीनं लिहिलेल्या कवितेचं कौतुक होत आहे. नमस्कार, माझे नाव मधुरा मानसिंग चव्हाण, मी आत्ता 9वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव सद्गुरु प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा शेरे. सध्या पुष्पा पिक्चर रिलीज झाला आहे, तो सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. सर्व लहान मुले, मोठे मोठीसुद्धा माणसं त्याची ॲक्टिंग डायलॉग करत आहेत. आमच्या शाळेमध्ये भरपूर प्रमाणात मुले त्याची ॲक्टिंग करत आहेत, डायलॉग मारत आहेत. आणि याचे निरीक्षण आमच्या शाळेतील अशफाक अत्तार सर या सरांनी केले व त्यांनी पुष्पा हा कोण आहे याचं फलक लेखन केलं. त्या फलक लेखनामधून आम्हाला असं कळालं की पुष्पा हा चंदन तस्करी करतो आणि चंदन तस्करी करणे हे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे पुष्पा हा गुन्हेगार आहे आणि त्याचा आपण काही आदर्श घेऊ शकत नाही. त्यामुळे आमच्या शाळेतील मुलांना हे कळल्यानंतर त्यांनी ॲक्टिंग आणि डायलॉग मारणे बंद केले व माझी अशी इच्छा आहे की सर्वांनीच त्याची ॲक्टिंग डायलॉग मारणे बंद करावे. माझे नाव प्रणयराज चव्हाण, मी आता 6वीमध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव सद्गुरु माध्यमिक आश्रम शाळा शेरे. मी तुम्हाला काही सांगणार आहे पुष्प पिक्चरबद्दल. शाळेतले सर्व मुलं ग्राउंडवर सारखं पुष्पा पिक्चरमधला डायलॉग बोलायचे, त्याचे ॲक्टिंग करायचे आणि रोज असं बघायला मिळायचं आणि मी पण त्याच्यातलंच आहे. परत 4-5 दिवसांना बघितलं तर आता सरांनी फळवर पुष्पा पिक्चर मधला काही लिहिलेलं आहे, म्हटलं पुष्पा हे गुणाकार आहे. त्यामुळे सर्व मुलं बंद राहिली ग्राउंडवर बघायचं ना, कोणच काहीच करत नव्हतं. त्यामुळं या बड्यावर मी पण वाचलं, मग माझ्या मनावर परिणाम झाला आणि सर्व मुलांनी बंद केलं डायलॉग वगैरे म्हणायचं. माझे नाव कल्याणी प्रल्हाद हरपाकर, मी आत्ता 6वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव सद्गुरु माध्यमिक आश्रम शाळा शेरे. पुष्पा पिक्चर रिलीज झाल्यानंतर आमच्या शाळेतली बरीच मुलं पुष्पा पिक्चरमधली ॲक्टिंग करत होते, डायलॉग बोलत होती. पण आमच्या शाळेतल्या आत्तार सरांनी फलकावरती कोण आहे पुष्पा, त्याचं काम काय आहे, त्यानं काय केलं हे लिहिल्यानंतर आमच्या शाळेतली मुलं पुष्पा पिक्चरमधली ॲक्टिंग व डायलॉग बोलायचे बंद केले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.